19 जून पासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या संदर्भात आज नागपूर ग्रामीण पोलीस आयुक्तांनी पत्र परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. बघूया काय म्हणाले ते. नागपूर ग्रामीणचे जे पोलीस भरती 2024 आहे ते 19 तारखेपासून सुरू होणार आहे. भरतीचे ठिकाण जे आहे ते पोलीस हेडक्वार्टर आहे. भरतीचे आकडे अशा आहेत, ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल साठी 2723 म्हणजे 2723 ऍप्लिकेशन आलेले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल साठी 11551 ऍप्लिकेशन आलेले आहेत. त्या सोडून एकूण वेकन्सीज जे आहेत ते आहेत 129. त्यापैकी 125 जे आहेत ते पोलीस कॉन्स्टेबल्सचे आहेत आणि 5 जे आहेत ते ड्रायव्हर्स साठी आहेत. जर पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करिता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांनी दुसरी तारीख दिली जाईल. या सोडून काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल. जर काही क्वेश्चन्स आहेत तर ती सांगा.